नमस्कार। आजच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्न संग्रह 4A मधला प्रश्न क्रमांक 2 काय दिलाय? 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाराने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्या CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी? ओके, तर प्रश्न काय दिलाय तो परत वाचूया आपण। 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाराने 10% सूट देऊन सूट दिल्यानंतर उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला। ओके, म्हणजे पहिलं आपल्याला 25,000 रुपयावरती 10% सूट देऊन किती रक्कम उरते, म्हणजे किती रक्कम येते ती आपल्याला काढायची आहे। ओके, तर आपण पहिलं ते काढूया। आता काय काय दिलं आहे? वस्तूची छापील किंमत किती आहे? 25,000 रुपये। आता सूट किती दिली आहे? 10%। आता 25,000 वरती 10% म्हणजे किती रक्कम येते ते आपल्याला काढायची आहे। तर आपण काढूया वस्तूवरील सुटीची किंमत बरोबर छापील किमतीच्या 10%। वस्तूवरील सुटीची किंमत बरोबर वस्तूच्या छापील किमतीच्या 10%। वस्तूची छापील किंमत किती आहे? 25,000 रुपये। त्याच्यावरती 10% म्हणजे ×10/100। ओके, हा शून्य गेला। 250×10 किती येतं उत्तर? 2,500 रुपये। ओके, म्हणजे सूट किती दिली? 25,000 रुपयाची वस्तू आणि 2,500 रुपये सूट दिली, म्हणजे किती रुपयाला वस्तू दिली ग्राहकाला? ग्राहकाला वस्तू द्यायच्या आधी किती रुपये शिल्लक राहिले ते आपण काढूया। आता या सगळ्या व्यवहारामध्ये त्यांनी GST आकारला नाही आहे, म्हणून वस्तूची करपात्र किंमत म्हणजे काय? विदाउट GST, ह्याच्यावरती GST आकारला नाही आहे। किंमत बरोबर वस्तूची छापील किंमत मधून सूट किती दिली? 2,500 रुपये। वस्तूची छापील किंमत वजा सूट। आता वस्तूची छापील किंमत किती आहे? 25,000 रुपये। त्याच्यात सूट किती काढली आपण? 2,500 रुपये सूट दिली दुकानदाराने। किती रुपये शिल्लक राहिले? 22,500 रुपये। हे झाली वस्तूची करपात्र किंमत। आता पुढे काय केलं त्यांनी? सूट देऊन उरलेली रक्कम किती आहे? 22,500 रुपये। त्यावरती 28% GST आकारला। ओके, GST 28% आकारला। हे बघा, आता इथे GST किती आहे? 28%। आता ह्याच्या निम्मा काय असणार आहे? CGST, म्हणून CGST किती? 14%। आता CGST म्हणजेच SGST असल्यामुळे SGST किती? 14%। ओके, म्हणजे GST 28% असेल तर CGST 14%, SGST 14%। GST समजा 12% असता तर CGST किती? 6% आणि SGST 6% असला असता, पण इकडे GST 28% आहे, त्याच्यामुळे CGST 14% आणि SGST 14%। ओके, आता आपण 22,500 रुपयावरती 14% CGST प्रमाणे किती रक्कम येते ते काढूया। ओके, म्हणून CGST बरोबर करपात्र किमतीवर 14%, करपात्र किंमत म्हणजे ही विदाउट GST, या किमतीवर 14% CGST प्रमाणे किती रक्कम येते ते काढायची, म्हणून CGST बरोबर करपात्र किमतीवर 14%। ओके, CGST करपात्र किंमत किती? 22,500 रुपये, त्याच्यावरती 14% म्हणजे ×10/100। हा शून्य गेला। 225×14 किती उत्तर येतं? 3,150 रुपये। ओके, हे काय झालं? CGST। आता SGST बरोबर CGST असल्यामुळे जितका CGST असतो तितकाच SGST असतो, असल्याने आता SGST बरोबर CGST असल्याने SGST बरोबर किती? 3,150। CGST रक्कम किती काढली आपण? 3,150, त्याच्यामुळे SGST ची रक्कम किती? 3,150 रुपये असणार आहे। ओके, आता आपल्याला त्याचे एकूण बिल काढायचे किती येते, म्हणजे वस्तूची करपात्र किंमत अधिक CGST अधिक SGST, म्हणून बिलाची एकूण रक्कम बरोबर वस्तूची करपात्र किंमत म्हणजे विदाउट GST
अधिक CGST अधिक SGST ओके बिलाची एकूण रक्कम वस्तूची करपात्र किंमत किती आहे 22,500 रुपये अधिक CGST किती काढला 3,150 अधिक SGST किती आला 3,150 रुपये ओके या सगळ्यांची बेरीज किती येते 28,800 रुपये ओके ही झाली बिलाची एकूण रक्कम ओके तर प्रश्नामध्ये काय काय त्यांनी विचारलं होतं एकूण बिल किती रुपयाचे असेल 28,800 रुपयाचे एकूण बिल असेल ते आपण काढलं त्यात CGST किती 3,150 आणि SGST किती 3,150 रुपये ओके म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत ओके धन्यवाद.